संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असून संपूर्ण लॉकडाऊन न झाल्यास व्यापार सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरतर्फे शनिवारी लॉकडाऊन आणि ब्रेक द चेन पुढं काय या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि व्यापारी सभासद यांची झूम ॲपवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मीटिंग पार पडली. संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास त्यामध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचा तसंच संपूर्ण लॉकडाऊन न झाल्यास 8 तारखेला झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे व्यापार सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत कायम करण्यात आला. या बैठकीत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी सहभागी झाले होते.